स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे, ती म्हणजे अशी विद्यार्थी मित्रांनो की GR मध्ये बदल झाल्याशिवाय भरती प्रक्रिया सुरू होणार नाही आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आलेली आहे, परीक्षासुद्धा होणार नाही आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची आहे, शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तरच तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येईल. प्रूफसहित आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, नवीन प्रूफ आलेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असल्यास लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलही सबस्क्राईब करा, आणि जी बाजूला बेल आयकन येते त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील, आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2020 संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक सूचना अशी आहे की आरोग्य भरती संबंध तुमच्याकडून जे काही तुम्हाला परीक्षेसाठी जे काही मटेरियल लागणार आहे, जे काही अभ्यासक्रम तुम्हाला लागणार, जे काही अभ्यासासाठी जे काही मटेरियल असतं, ते संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो मी तुमच्याकडून फ्रीमध्ये करून घेत आहे. जर तुम्हाला सुद्धा अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. की तुम्ही तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती संबंध संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत आहे. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, त्यांच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम केला जातो, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याचबरोबर तुम्हाला मी तिथे स्टडी मटेरियल सुद्धा फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षाचे प्रश्नपत्रिका असतात तेही ती तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी प्रूफवरती घेऊन जाणार संपूर्ण माहिती समजवण्यासाठी, व्हिडिओ शॉट पण तुम्हाला बघायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रूफवरती आलो आहे. तुम्ही जर बघित असेल तर प्रूफ म्हणजे असं मित्रांनो की पदभरतीमध्ये तो निर्णय आड. तर विद्यार्थी मित्रांनो, पदभरती तुम्हाला सर्व माहिती असेल, भरती प्रक्रियामध्ये तो निर्णय आड. तर कोणता निर्णय आड येत आहे मित्रांनो, तुम्हाला बघावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की स्थगितीचा सरकारी निर्णय बदलण्याची गरज. तर मित्रांनो, स्थगिती संबंधात सरकारी निर्णय आणि त्यामध्ये तो निर्णय बदलवण्याची खूपच गरज आहे, त्यामुळेच तुमची पदभरती सुरू होऊ शकते अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे, व्हिडिओ शॉटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्ष ठेवायचं की ही माहिती मला सर्वात अगोदर दररोज नवीन चॅनलने दिली आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती सर्वात अगोदर पुराव्यासाठी संपूर्ण माहिती दिली जाते. आता महत्त्वाचं मित्रांनो बघा, ह्या मी सांगितलेलं आहे, सरकारी पदभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सोबतच MPSC महायटीची नवी IT कंपनी येऊन घातली आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल MIT ची नवीन IT कंपनी येऊन घातली, म्हणजे कंपनी निवड झाली आहे. मात्र 4 मे रोजीच्या सरकारी निर्णयात बदल झाल्याशिवाय सर्व विभागांमध्ये पदभरती सुरू होणे अशक्य आहे. तर मित्रांनो बघा, 4 मे रोजी एक GR आलेला होता, ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आता तुम्हाला पुढे जे सांगणार ते लक्ष ठेवायचे, 4 मे रोजी एक GR आलेला होता आणि तो GR मध्ये मित्रांनो बदल झाल्याशिवाय सर्व विभागांमध्ये पदभरती सुरू होणं अशक्य आहे, असं यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळेच बघा मित्रांनो, त्यामुळेच सध्या MPSC ने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती जाहिरात आणि सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं नाही आहे. तर मित्रांनो, MPSC सुद्धा मित्रांनो परीक्षा बाकी, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. त्याचबरोबर त्यांनी नवीन पदभरती जाहिरात सुद्धा काढली नाही, आणि जे मित्रांनो त्यांचं सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध होणार होतं ते सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेलं नाही, असं सांगलं जात आहे, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे, कोरोना साथरोगामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यानंतर मित्रांनो, उपाययोजना म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील पदभरती वगळता इतर सर्व विभागातील पदभरतीस चालू आर्थिक वर्षात बंदी घालण्याचा निर्णय 4 मे रोजी घेण्यात आला. तर मित्रांनो, 4 मे रोजी एक GR आलेला, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आणि त्या GR मध्ये सांगण्यात आलं होतं
की सार्वजनिक, मित्रांनो बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील पदभरती वगळता, या दोन मित्रांनो विभागातील पदभरती वगळता इतर सर्व विभागातील पदभरतीस चालू आर्थिक वर्षात बंदी घालण्याचा निर्णय 4 मे रोजी घेण्यात आला होता. म्हणजे त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आरोग्य विभाग भरती वगळता व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता इतर कोणतीही भरतीस मान्यता नसणार आहे चालू आर्थिक वर्षामध्ये, असं सांगण्यात आलं होतं. फक्त दोनच भरतीस परवानगी होती. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांकडून पदभरती सुरू करण्याची मागणी पुढे आल्यानंतर, मित्रांनो बघा, राज्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मित्रांनो पदभरती सुरू करण्याची मागणी पुढे आल्यानंतर तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तर पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर मित्रांनो त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यात शालेय शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या. तर मित्रांनो बघा, विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर तलाठी भरतीची जी प्रक्रिया होती ती पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजे तलाठीची जे काही नियुक्त्या बाकी होती त्यासुद्धा देण्यात आल्या आहेत. तर पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आणि मित्रांनो तुम्हाला एकही स्पष्ट करू इच्छितो की 4 मे रोजीच्या GR मधून पोलीस भरतीसुद्धा वगळण्यात आली, म्हणजेच की पोलीस भरतीसुद्धा परवानगी देण्यात आली आहे. पण मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यास शालेय शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या होत्या. आणि मित्रांनो हे सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीवरून झालेलं होतं. मात्र तलाठी भरती वगळता अजून कोणत्याही भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, सर्वांना परवानगी मिळाली होती या तीन विभागांना, पण तलाठी पदभरती वगळता कोणतीही पदभरती सुरू झालेली नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तलाठी पदभरती सुरू झालेली, पूर्ण सुरू झाली, त्यांना नियुक्ती दिल्या गेल्यात, पण पोलीस भरती सुरू झालेली नाही आहे, शिक्षक भरती सुरू झालेली नाही आहे. आणि आरोग्य विभाग भरतीला सुद्धा खूप मित्रांनो दिवसांपासून परवानगी होती, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा परवानगी होती, पण आरोग्य विभाग भरतीसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. त्याचं कारण असं होतं की अगोदर ही भरती मेरिटनुसार होणार होती, ती झालेली नाही आहे. आता परीक्षा घेऊन होणार आहे, पण मित्रांनो परीक्षासुद्धा अजून झालेल्या नाही आहे. म्हणजेच की आरोग्य विभाग भरतीसुद्धा अजून अपूर्णच आहे. आणि यामध्ये सांगितलं की जोपर्यंत GR मध्ये बदल होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार नाही, असं सांगितलंय. पण आरोग्य विभाग भरती GR मधून वगळण्यात आली होती ऑलरेडी, हेही तुम्हाला मी क्लिअर करू इच्छितो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हा सुद्धा गोंधळ असणार आहे, पण तुम्हाला सांगू इच्छितो की ऑलरेडी मित्रांनो आरोग्य विभाग भरती GR मधून वगळण्यात आली होती. फक्त पोलीस भरती आणि जे काही विभागात असेल त्यांच्या भरती बाकी होत्या. आता पोलीस भरतीसुद्धा परवानगी मिळाली आहे, तलाठी भरतीसुद्धा मिळाली आहे, शिक्षक भरतीसुद्धा परवानगी मिळाली आहे, पण अजून सुरू झालेली नाही भरती प्रक्रिया. तसेच आरोग्य विभागातसुद्धा भरती अजून सुरू झालेली नाही आहे. आणि परीक्षासुद्धा मित्रांनो अजून झालेल्या नाही आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला पुढचा मुद्दा आहे की भरती वगळता अन्य कोणत्याही भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. तसेच इतर सरकारी विभागांच्या पदभरती प्रक्रिया स्थगित आहे. राज्य सरकारकडून 4 मे रोजी घेतलेल्या निर्णयात आवश्यक ते बदल होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही सरकारी विभागाला पदभरती प्रक्रिया राबवता येणार नाही आहे. तर बघा मित्रांनो 4 मे रोजी जो निर्णय घेण्यात आला होता त्यामध्ये आवश्यक तो बदल होत नाही तोपर्यंत कोणत्याही सरकारी विभागाला पदभरती प्रक्रिया राबवता येणार नाही. या निर्णयातून सूट मिळण्यासाठी सरकारी विभागांसाठी स्वतंत्र निर्णय सरकारला घ्यावे लागणार आहे. त्यानंतर राज्यात पदभरतीची प्रक्रिया सुरू करता येईल असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघित असेल तर ह्यामध्ये सांगितलं, बघा, पदभरतीची प्रक्रिया अनलॉक करावी. कोरोनाच्या साथरोगामुळे राज्यातील पदभरतीचा मार्ग मार्च महिन्यापासून ब्रेक लागला आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी वैतागले आहेत. आणखी किती दिवस परीक्षेची वाट पाहावी लागेल? तर मित्रांनो बघा, आणखी किती दिवस परीक्षेची वाट पाहावी लागेल असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत सरकारी पदभरतीची प्रक्रिया तातडीने अनलॉक करावी अशी मागणी हजारो विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. तर मित्रांनो हे सुद्धा खरं, खूप सारे विद्यार्थी परीक्षेची वाट बघत आहेत पण अजून सुद्धा परीक्षा झालेल्या नाही आहे. आरोग्य विभागात सुद्धा झाली नाही व इतर कोणत्याही विभागाच्या परीक्षा अजून सुरू झालेल्या नाही आहे, तुम्ही सुद्धा बघितलं असेल. आता बघा, निर्णयामुळे पदभरती थंडावली. तर मित्रांनो बघा, MPSC कडून दरवर्षी पदभरतीसाठी राज्यसेवा, दुय्यम सेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षा घेण्यात येतात. त्यासाठी MPSC प्रशासनाकडून परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रापासून ते परीक्षांचे आयोजन करण्यापर्यंतची सर्व तयारी करण्यात येते. त्यानुसार परीक्षांचे वेळापत्र तसेच नव्या पदभरतीच्या परीक्षांबाबत MPSC प्रशासनाकडून विचारणा केल्यावर प्रशासनाने 4 मे रोजीच्या निर्णयाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे ह्या निर्णयात बदल झाल्यानंतरच राज्यात पुन्हा नव्या पदभरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं MPSC च्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत निर्णयात बदल होत नाही तोपर्यंत सुरू होणार नाही परीक्षा असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की लवकरात लवकर परीक्षा घेतल्या पाहिजे आणि परीक्षा सुरू झाल्या पाहिजे, हाच महत्त्वाचा विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे.
आता मित्रांनो तुम्हाला ही बातमी मी सर्वात अगोदर सांगितलेली आहे, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती संपूर्ण अपडेट दिली जातात. टेलिग्राम चॅनल जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तिथेही तुम्हाला मी हा प्रूफ देऊ शकतो, जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. भेटूया पुढच्या वेळेमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.